संततधार पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. पुण्यातील नदीकाठी जे नागरिक राहतात त्यातील जवळपास 625 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी काल स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. आणि अनेक झोपड्यांमध्ये आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे. पुण्यातील एकता नगरी परिसरामध्ये आता मी आहे आणि आपण त्या ठिकाणी बघू शकतो ज्या सोसायटीमधील जे पहिले मजले आहेत किंवा तळमजले आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे काल रात्रीपासूनच येथील नागरिकांना स्थलांतरित व्हावं लागलेलं आहे. रात्र जी आहे ह्या सगळ्या नागरिकांना घराबाहेर घालवावी लागलेली आहे. याबरोबर या परिसरातील नागरिक आता माझ्याबरोबर आहेत, आपण त्यांनाच विचारूयात. कुठे राहता तुम्ही आणि काय परिस्थिती आहे इथे? एकतानगरमधली राधाकृष्ण रेसिडेन्सी, तिथे राहायला आम्ही. आता काल सकाळपासूनच पाणी वाढत, सकाळ सूचना दिली होती आम्हाला, पण तसं दुपारनंतर बऱ्यापैकी पाणी वाढत गेलेले आणि संध्याकाळी पण खूप पाणी आलेले आहे. ही असंच बहुतेक म्हणतात की पाणी वाढतंय, हे असंच वाढत गेले की अजूनच परिस्थिती खराब होईल. थोडं थोडं त्याच्याने पाणी सोडत आहेत आणि सकाळी काल 10 वाजल्यापासून अग्निशामक पोलीस यंत्रणा यांनी चांगले सहकार्य केलेले. चार दिवसापासून पाणी सोडतात हे, पण आज काल खूपच पाणी झालं. पण लोकांना सहकार्य केलं, प्रशासनाने खूप सहकार्य केलं. सध्या पाऊस जरी थांबलेला असला तरी धरण क्षेत्रामधून हा जो विसर्ग होतोय हा कुठेतरी अजून जर थांबला नाही तर परिस्थिती आहे ती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. मात्र प्रशासनाने सहकार्य केल्याचं या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे सगळे नागरिक जे आहेत जे नदीकिनारी राहतात ते सध्या तरी सुरक्षित आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे.